स्वच्छ भारत अभियान फेस टू मध्ये गंगापूर तालुक्यातील 1700 ते 1800 शौचालय लाभार्थ्यांचे अनुदान न देता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम अदा न करता मनमानी पद्धतीने लाभार्थ्यांचे पैसे परस्पर काढून मोठा अपहार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच रवी चव्हाण यांनी केली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनव संकल्पनेतून देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच भ्रष्ट आचरणामुळे या योजनेला हरताळ फासला गेला आहे. लाभार्थ्यांना या अनुदानाची कुठलीही पूर्वकल्पना न देता संगनमत करून कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्याचे निदर्शनास येत असल्याने याबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून या अपहार प्रकरणांमध्ये दोषी सर्व अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. आरबी शिंदे, स्वच्छ भारत मिशन गट समन्वय, पंचायत समिती गंगापूर. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागे स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ऑनलाईन एंट्री आपले 1346 झाले होते. त्यापैकी समजा ज्या कामं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याची जी प्रोसिजर असती, कामं पूर्ण झाल्याच्या आम्हाला त्याच्या ऑनलाईन एंट्री नोंद करावं लागती, जेणेकरून आणि त्याचे जे काही फायनान्शियल एंट्री झालेली वरतून प्रेशर असल्या कारणाने आम्हाला त्या एंट्र्या काम आपलं काम झालेलं आहे दिसण्यासाठी आणि शासनाकडनं वारंवार ज्या सूचना येत होत्या त्या एंट्र्या केलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात आपल्या आता जे त्यांचे जे नवीन जी पेमेंट सिस्टीम आहे लाभार्थ्यांची, ही पूर्वी आपल्या स्तरावरून बँके थ्रू आपण RTGS द्वारे करत होतो, परंतु आता PFMS प्रणालीद्वारे जी पेमेंट सिस्टीम लागू होत आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक खातं ग्रामपंचायतीचं खातं उघडण्यास सांगितलं होतं. आता साधारणतः जवळपास सगळ्या आपल्या ग्रामपंचायतीचे खाते ओपन झालेले आहे, परंतु त्याची जी पुढची प्रोसेस असते मॅपिंग करणं वगैरे ह्या सगळ्या प्रोसेस आता ते चालू आहे. त्या प्रोसेस जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचं पेमेंट समजा करता येणार नाही आणि ते प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर उद्बोधे आपल्याला त्यांचे पेमेंट करायचेच आहे. किती पेमेंट झालं टोटल? पेमेंट आपलं जवळपास 1,37,00,000. आतापर्यंत आपल्याला किती मिळाले? अजून मिळालेलेच नाही आपल्याला पैसे. नाही का? वाटप किती शौचालयासाठी वाटप आपण कुठल्यानंच करणार नव्हतं. आपल्याकडे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत SBM फंड म्हणून आपल्याकडे जुना फंड होता, जो फंड आपल्याकडे साधारणतः 12 लाख रुपयापर्यंत फंड होता आणि 12 लाखामध्ये आपण जास्तीत जास्त आपण 90-100 लोकांचे पैसे देऊ शकत होतो, परंतु बाकी इतर लोकांचे पैसे देणं बाकी असल्याकारणाने आपण ते देणार नव्हतो. परंतु आपल्याला वरती राजकीय प्रेशरद्वारे स्वच्छ भारत मिशनचे डेप्युटी शिवंकर प्रेशराईज करून मला त्या संबंधित एका गावाचं पेमेंट करायला लावलं आणि ते संबंधित पेमेंट केलं ह्या स्वच्छ भारत मिशनच्या जुन्या आमचा जो फंड पडलेला होता SBM त्यातून करण्यात आलेला आहे. उर्वरित फंड हे जो जेव्हा ती प्रोसेस कम्प्लीट होईल त्याच्यानंतर आम्हाला ते पैसे त्या लाभार्थ्यांचे द्यायचे आहे. आतापर्यंतही लाभार्थ्यांचे पैसे देण्यात आले नाही, म्हणजे त्याचा कुठलाही असा काही गैरवापर किंवा असं प्रत्यक्षात काही गोष्ट झालेली नाही आहे, ती फक्त ऑनलाईन तसं दिसते. अच्छा, नमस्कार, मी रवींद्र चव्हाण, उपसरपंच दामोरी खुर्द. विषय असा आहे की माझ्या ग्रामपंचायत दामोरी खुर्द येथील फेज 2 अंतर्गत स्वच्छ भारत स्वच्छालयाचे अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव पंचायत समिती गंगापूर कार्यालयात दाखल केले. त्यानंतर 1 महिना 2 महिने आज येईल उद्या येईल अनुदान परवा येईल असं म्हणून मी पंचायत समिती केल्यावर पाठपुरावा करीत राहिलो. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले, अनुदान येत नसल्या कारणाने ज्या ज्या लाभार्थ्यांनी अनुदानासाठी संचिका भरून दिल्या होत्या व माझ्या गावातील काही चिंतकांनी पारावर बसून कुजबूज सुरू केली की रवी चव्हाणनी तुमचे संडासचे पैसे खाऊन टाकले, ही चर्चा कानावर आल्यानंतर थोडंसं मनाला लागलं. त्याच्यानंतर मी पाठपुरावा वाढवला. पाठपुरावा वाढवल्यानंतर मला पंचायत समितीच्या स्वच्छ भारत विभागाने कमीत कमी 6 महिने फिरवलं. माझ्या ती गोष्ट निदर्शनास आल्यानंतर मी डेप्युटी सीओ जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. डेप्युटी सीओ श्री देशले साहेब नवीनच जॉईन झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे मी पाठपुरावा वाढवला की माझ्या 8 महिने झाले माझ्या दामोरी खुर्द येथील जवळपास 106 लाभार्थ्यांचे स्वच्छालयाचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.
त्यानंतर तरीही माझी दखल घेतली गेली नाही. नंतर मी त्यांना इशारा दिला की 3 दिवसात जर माझे धामोरी खुर्दचे अनुदान मिळाले नाही तर तुमच्या जिल्हा परिषद मध्ये येऊन टंबरेल आंदोलन करेल. सर्व लाभार्थी घेऊन येतील तर टंबरेल घेऊन आंदोलन करेल. त्यानंतर ते परेशान झाले आणि मला त्यांनी बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमचे पैसे गावातले पैसे कॅश देऊन टाकले तर चालेल का, तुम्हाला कॅश देऊन टाकतो आणि तुमच्या गावातले पैसे घेऊन तुम्ही शांत बसा. म्हणलं आज मी हे म्हटल्यानंतर म्हणलं ओके, धामोरी खुर्दचे पैसे दिवाळीच्या 3 दिवस अगोदर वर्ग करून घेतल्यानंतर मी त्यांची तत्काळ तक्रार केली व सांगितलं का आपल्या गंगापूर तालुक्यातील 1731 लाभार्थ्यांच्या सर्वच्या सर्व लाभार्थ्यांचे 12,000 रुपये अनुदान त्यांच्या खात्यावर जायला पाहिजे. परंतु सर्व प्रकरणात खोलमध्ये गेल्यानंतर हे निदर्शनास आलं, ह्या महाशयांनी मार्च मध्येच सर्व लाभार्थ्यांना पैसे दिल्याचं दाखवून, केंद्र शासनाला ऑनलाईन पैसे दिल्याचं दाखवून आमचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं भासवलं. मग मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही असं का केलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं का आम्हाला वरिष्ठांकडून दबाव होता, का उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दबाव होता, म्हणून आम्ही ते पैसे पूर्ण केल्याचं, पैसे लाभार्थ्याला पोहोचवल्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं तर दाखवलं. मग मी त्यांना सांगितलं बाबा ठीक आहे, मग तुम्ही उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं दाखवतो, हे पैसे कुठे आहे, हे पैसे 3 दिवसात लाभार्थ्याच्या खात्यावर पाठवा, नाहीतर हा सर्व ह्या प्रकरणामुळे सर्व त्यांचं गौरवंगाल हे उघडीस चाललं आहे. त्यांनी गंगापूर माझ्या धामोरी खुर्द ग्रामपंचायतीमुळे मी खोलात गेल्यामुळे गंगापूर तालुक्यातील 1731 लाभार्थ्यांना मार्च मध्येच पैसे दिल्याचं दाखवून हा सगळा पैसा गबन झाल्याचं निदर्शनास आणि शक्यता आहे, गबन झाल्याची शक्यता आहे. म्हणून आता हे सर्व प्रकरण मी माननीय आमदार प्रशांत बंब साहेब यांच्याकडे देऊन गंगापूर तालुक्यातील 1731 लाभार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपये त्यांच्या खात्यावर वर्गच केले पाहिजे. आणि आणखी एक दुसरी गोष्ट, नुसते गंगापूरच नाही, या सर्व गोष्टीवरून हे निदर्शनच होतं की संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास 7,000 लाभार्थ्यांचे 12,000 रुपये ह्याच प्रकारे गबन झाल्याचं शक्यता असून सन्माननीय आमदार बंब साहेबांकडे मी हीच मागणी करणार आहे की आपण संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला त्यांचे 12,000 रुपये मिळून द्यावे व या सर्व प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. तसेच यांचे म्हणणे आहे की प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.